मूर्तिजापूर शेतीचा शोध स्त्रियांनीच लावला असून आजही शेती उत्पादनात स्त्रियांचा श्रमाचा मोठा वाटा आहे. कृषी विभागात स्त्री अधिकारी नेमून स्त्रियांच्या हातात दिल्यास तो अधिक सक्षमतेने काम करतील असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉक्टर श्रीकांत तिडके यांनी केलंय. उगवत्या सूर्याला सर्वजण नमस्कार करतात, परंतु मावत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. तालुका कृषी अधिकाऱ्याला जनमंच प्रगती शेतकरी मंडळाने निरोप देऊन त्यांनी केलेल्या सेवेचं कार्य गौरवही केलाय. ही फार मोठी गोष्ट वाटली म्हणूनच मी समारंभाला उपस्थित राहिलो, असे उद्गार उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी काढलेत. शेतकऱ्यांच्या वतीने लोणसणाच्या सरपंच सौ पूजा आनंद बांगडी यांनी तसेच उपस्थित सर्वांनीही गुलाब व पुष्प देऊन सत्कार केलाय. जनमंच प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने प्रगतशील शेतकरी मुन्नाभाऊ नाईक नवरे यांनी शाल व बुके देऊन सर्वांनी भावपूर्ण सत्कार केलाय. मी स्त्री असल्यामुळे कृषी विभागात कसे काम करू शकेल अशी शंका मनात होती, पण मला मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरपूर प्रेम दिलं, त्यामुळेच मी हे काम चांगल्या प्रकारे करू शकले. ही प्रेरणा घेऊनच मी यापुढेही शेतकरी भिमुख काम करेन अशी ग्वाही सत्कारमूर्ती अमृता काळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विशेष अतिथी तहसीलदार माननीय शिल्पा बोबडे यांचा सत्कार शाल व बुके तसेच स्मृतिचिन्ह देऊन जांभा बुद्रुकचे सरपंच कृष्णा गावंडे यांनी केलाय. मी या भागात नायब तहसीलदार म्हणून काम केले असून आता तहसीलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मी ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची मला जाणीव आहे. आपण मला सहकार्य करावे जेणेकरून मला माझे कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे बजावता येईल अशी अपेक्षा त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केली. धनराज सपकाळ, झुमोन न्यूज, अकोला.